चलो मैच का शुरुआत करा होती है सुरुआत लेट्स प्ले गेम मोहन धोनी संघ विश यू ऑल द बेस्ट वकार पहाता स्ट्राइक एंड ला बॉल तैयार पहला बॉल घेऊन निघाला वकार विरोधात पहला बॉल लो फुलटॉस बॉल ड्राइव करायचा प्रयत्न मैदानाच्या आत मध्ये पहिला बॉल वरती आहे एक चिके सिंगल जरूर कंप्लीट होईल यात मात्र काही शंका नाही आहे प्रश्नच नाही आहे सिंगल जरूर कंप्लीट होईल एक चिके सिंगल मिळते सिंगल मिळते आणि सिंगलच्या साथीनं अकाउंट ओपन होत असताना गुरुनाथ या वेळेला भन्नाट वेग होता आणि पंच आमच्याकडे वळतात पंच दर्शवतात हा बॉल वाईड आहे हा बॉलवरती अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जरूर जॉईंट होईल स्पर्धा दमदार आहे स्पर्धा दर्जेदार आहे खेतवाडी प्रीमियर लीग 2024 हे शानदार आणि रुबाबदार पर्वा हाफ ट्रॅकर बॉल होता ज्याला पंच केलाय आणि एकच धाव मिळेल पंच करायचा प्रयत्न एकच धाव ही सिंगल देखील लास्ट स्कोर कार्ड मध्ये जरूर जॉईंट केली जाईल विदितला आपण पाहताय यस अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये टॅप केलाय करते काय मैदानाच्या आतमध्ये दोन्हीकडे एका स्ट्राइक वरती होती आत नंतर नकार दिलाय वकार आणि गुरुनाथ असे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ही एबन जोडिया या संघाचे चांगला बॉल आणि चांगला फटका देखील पाहायला मिळाला पण धाव इथे एकच मिळेल एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही तर अगदी बाउंड्री लाईन लगत जो कॅमेरामन आहे त्या कॅमेरामनच्या खाली जो टेबल आहे तो प्लीज कोणी हलवायचा नाही आहे त्यामुळे यस कव्हर करताना थोडासा अडथळा जरूर निर्माण होतो काळजी घ्या मित्रांनो पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाला आहे वकारच्या विरोधात कसा सोडेल वकार त्याला आणि वकारने फेकून दिलाय वकारची पॉवर दाखवत असताना हा टोकलाय हाय अँड हँडसम बिग 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 वे लॉंग वे माइटी ब्रँड षटकार फटका आपण पाहिला हवेशी वार्तालाप करत असताना हा षटकार त्यानं टोकला आणि या षटकारच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 11 अंकावरती आहे 11 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड फर्स्ट ऑफ कंप्लीटेड लॉस ऑफ 0 विकेट विकासला आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलिंग ट्रॅक वरती विकास आलाय यावेळेला देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय पहिली धाव कंप्लीट दुसरा धावायचा प्रयत्न तिसरी धाव होईल का होईल का होईल का आणि तिसरी देखील धाव झाली आहे कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट चित्याच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात यावेळेला देखील हाफ ट्रॅकर होता फुल करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये
डेंजर एंडला ट्रॉफी की अगदी गुरुनाथला देखील प्रश्न पडला असेल की काही गरज होती का या धावेची आणि धावता धावता फलंदाज झालाय बाद. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. धावपाच्या स्वरूपात बॅटर गुरुनाथ देखील तंबूची आशेला पडतात असताना अगदी समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थात ऑफिशियल स्कोरर आपण पाहत आहे. जयेशला पाहत आहे, जयेशच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य, त्यांचा देखील आनंद गगनात मावे ना. येणाऱ्या काही दिवसामध्ये ते देखील लग्न झाल्यात जरूर अडकतील, यात मात्र काही शंका नाही आहे. यस, विकेट कीपर मोहित हा बॉल अगदी कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नकार दिलाय, वकारने नकार दिला. या वेळेला देखील एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे, कंप्लीट जरूर होईल आणि टीमची टोटल यस सामना 2 मिनिटं थांबवायचा पंचा. अठरा धावा स्कोर कार्ड वरती, शेवटचा बॉल शिल्लक आहे, स्टील 1 to go. शेवटचा बॉल, घोपणी सारखी बॅट फिरवली मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट केलाय, काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. डेंजर एंडला ट्रॉफी की झाली आहे. यस बटर ओ यू टी फलंदाज बाद होतो आहे की पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचतोय. यस रिव्ह्यू ते मात्र घेण्यात आलाय वखारच्या माध्यमातून ऑफिशियल कॅमेरामन, नक्कीच आमच्या टेक्निकल रूममध्ये जरूर चेक केलं जाईल की फलंदाज बाद असेल की पॉपिंग क्रीजमध्ये सेफ झोनमध्ये जाऊन पोहोचला आहे. पाहणं गरजेचं आहे, टेक्निकल रूममध्ये नक्की चेक केलं जात आहे. यस थोडंफार रफर केला गेला होता, चेक देखील केलं जात आहे. चला वकार, आता आपण द्या आपल्या धावसंख्येला पूर्ण विरामाचा आकार.
मोहित भाई रन नहीं है ना अभी तो तर चला सर्वांनी यायचं सर्व खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग आपण ते घ्या. तर आपण पाहत आहे आपले सोबत असे मान्यवर जॉईंट आहेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. यंग रॉयल डॅशिंग पर्सनॅलिटी असणार हे तिन्ही मान्यवर आपण पाहत आहे आतुरतेने त्यांची वाट आपण पाहत होतो आणि ते मान्यवर खऱ्या अर्थानं आज आपल्या सोबत जॉईंट आहेत. गुरसाई गावाच्या अख्यायिकेचा अद्वैतीय सम्राट द प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार. तदनंतर बरेचसे मान्यवर आता भिवंडीचा एक असा खेळाडू ज्याने टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची आगळी वेगळी छाप सोडली आहे. अर्थातच प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. तदनंतर टायगर्स ऑफ कोलकाता चे संपूर्ण खेळाडू आपण पाहत आहे ऑल टीम आज या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देत असताना एक रॉयल पर्सनॅलिटी यंग डॅशिंग डायनामाइट पर्सनॅलिटी असणार रॉयल व्यक्तिमत्व आहे सर भावेश पवार. गोरसाईचं गाव खऱ्या अर्थानं या खेळाच्या नावावरती इम्प्रेस आहे. संपूर्ण गोरसाई गाव नसेल तर संपूर्ण भिवंडी, भिवंडी नसेल तर ठाणे जिल्हा, ठाणे जिल्हा नसेल तर महाराष्ट्र राज्य. हा महाराष्ट्र राज्य या नावावरती फिदा आहे. खेळाडूचं नाव आहे सर भावेश पवार. अगदी मोठा नाव आहे भिवंडी नगरीतील अख्यायिकेचा अद्वैतीय सम्राट सर भावेश पवारांना आपण पाहत आहे. अगदी आतुरतेने वाट पाहत होतो सर भावेश पवारसाठी एकदा जोरदार टाळवायला पाहिजेत कारण की इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावणारा हा खेळाडू आहे आणि या खेळाडूने टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची आगळी वेगळी छाप निर्माण केली आहे. आणि हा खेळाडू खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य वेळात वेळ देऊन या स्पर्धेला भेट देतोय. खुला गट असो, ग्रामीण गट असो, अगदी आमचा भिवंडी विभाग असो, कल्याण डोंबिवली असो, ठाणे जिल्हा असो, बदलापूर असो, मुरबाड असो आणि या संपूर्ण विभागामध्ये त्याने आपल्या नावाची आगळी वेगळी छाप सोडली. तदनंतर खुल्या गटामध्ये खेळत असताना खुला गटामध्ये देखील ग्रामीण गटासारखा परफॉर्मन्स त्यानं दाखवला आणि नुकताच इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पार पडली. तदनंतर त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्यानं पटकावला देखील. चला मॅच चालू करायची या पंच पंचा मॅच ऑन करायची या सर भावेश पवार यांना पण पाहत आहे. अगदी फार मोठा फॅन फॉलोअर्स आहे सर भावेश पवार यांचा. संपूर्ण जण आतुरतेनं वाट पाहत होते टायगर्स ऑफ कोलकाता या संघातील या खेळाडू आपण पाहत आहे. चला मॅच ऑन करायची आपण सर अनिल सर येस आपण पाहत आहे सर भावेश पवार यांच्या समवेत टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे कोच अर्थातच अकीम भाई अर्थातच असिस्टंट कोच होते. त्यांचं देखील नुकतंच शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
उमेश इलेवन सर उमेश कोळी कुळे टायगर्स ऑफ कोलकाता यस तदनंतर टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे मॅनेजर अर्थातच उमेशजी कुळे सर हे देखील आपल्या सोबत जॉईंट आहेत. तदनंतर बरेचसे मान्यवर आहेत आणि संपूर्ण टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे पाठी राखे आणि या टीमचे खेळाडू देखील आहेत. फार मोठा फॅन फॉलोअर्स आहे या तिन्ही दमदार डॅशिंग रॉयल पर्सनॅलिटी असणारा या व्यक्तिमत्वांचं आणि तेच व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेमध्ये भेट देण्यासाठी सोबत जॉईंट झाल्यात. मॅचला सुरुवात करायची पुन्हा एकदा बॉलर निघालाय. या वेळेला चेंडू टप्पा बनल्यानंतर गरकन गिरकी घेत असताना स्विंग अँड अ मिस मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मोये मोयेची सिच्युएशन होत असताना चला स्पीड अप करायचं. सागरला आपण पाहताय स्ट्राईक इनला पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला फटका खेचून मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डेंजर इनला तो पैकी इथे मात्र करताय काय. अजून एका विकेटचा पतन होईल. बॅटर ओ यू टी फलंदाज झालाय बाद धकणारा अजून एक मोठा फलंदाज झालाय बाद. या वेळेला बाची इनरेज पुनश एकदा या सर डिक्लेअर झोन मध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव जरूर मिळेल एकदा जरूर मिळेल. टायगर्स ऑफ कोलकाता टीमचे सर्व खेळाडू आज मान्यवरांच्या भूमिकेत आपल्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील करावं तितका कौतुक कमीच. या वेळेला हाफ ट्रॅकर बॉल त्याला फेकून दिलाय सरळ बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि रन्स मिळतील. थँक्यू खेतवाडीचा बादशा अर्थात सागरच्या बॅट मधून हा ब्रिलियंट षटकार आपण पाहत आहे. फटका पाहिला सहा धावीसाठी हा षटकार आपण पाहिला. या वेळेला अजून एक उडवलाय. या वेळेला रन्स किती मिळतील पाहणं गरजेचं आहे. पंच जरूर आपल्याकडे वळतील. पंचांचा इशारा पंच दर्शवतात फलंदाज. या वेळेला बाद आहे अजून एका पतन मनमोहन विकेट डाऊन फलंदाज झाला बाद. या वेळेला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय
सेनापति डासाळे सेना देखील डासाळे सुरुवात झाली आहे। थैंक यू डुसई तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीम मयुरेश्वर या संघाची अजून एका विकेटचा पतन होत असताना सातत्याने इथे विकेट गमावून बसती आहे टीम मयुरेश्वर या संघ। 25 या अंकावरती लागणारा पाचवा धक्का। वेळेला पंच आमच्याकडे जरूर वळतील अंपायर सिग्नल दास व्हाइट बॉल अतिरिक्त धाव ते जरूर जॉइंट होईल। अतिरिक्त धाव इथे स्कोर कार्ड मध्ये जॉइंट होत असताना या वेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती अपघात निश्चित होईल आणि अपघात झालाय तो विघ्नेशचा। फलंदाज पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपात तंबूच्या परत असताना बॅटर आउट झालाय। विघ्नेशची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज। या वेळेला स्लॉट मध्ये आला होता पार्किंग स्लॉट मध्ये पाठवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पंच दर्शवतात अंपायर सिग्नल दॅट्स अ नो बॉल। नो बॉल आहे नो प्लस विकेट धावपाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला। स्नोबॉल है 28-28 धावा स्कोर कार्ड वरती अध्याप जोड़ गेला 28 धावा स्कोर कार्ड वरती अध्याप जर विचार करायला गेला तर चार बॉल चा खेल अजून शिल्लक आहे षटकातील या पूर्वार्धातील या पहिल्या सत्रातील चार बॉल चा खेल शिल्लक आहे। पंच थोड़ी चर्चा जरूर करतील तीन बॉल चा खेळ शिल्लक दोन बॉल झाल्यात यस काहीतरी आगळी वेगळी संकल्पना हे खेतवाडीकर नक्कीच नेहमीप्रमाणे जरूर घेऊन येतात कारण की तितक्या थाटा माटात आणि तितक्या प्रामाणिकपणे ही स्पर्धा पण पाहता यस पंचांचा पंखा देखील फिरलाय पंचांचा इशारा येत असताना उघडा डोळे पहा नीट कारण या पुढील बॉल असेल फ्री हिट मोठी संधी आहे नाभी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करेल का मेजवानी आहे ते मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारावी लागेल का हा मोठा प्रश्न आहे। राकेश आपण पाहतोय स्ट्राईक इनला जर्सी नंबर 2 राकेश ऑन स्ट्राईक। या वेळेला पुन्हा एकदा सोने पे सुहागा नो प्लस 1 अर्थातच बाय बंगेट वन फ्री रन्स मिळतील या बॉलवरती 2 फ्री हिट कंटिन्यू आहे यस फ्री हिट कंटिन्यू असेल आणि टीमची टोटल स्क्रीन वरती आपण पाहत आहे टायगर्स ऑफ कोलकाता ही संपूर्ण टीम चॅम्पियनचा मुवमेंट आपण पाहतो चॅम्पियनचा क्षण आपण पाहत आहे मध्ये संपूर्ण खेळाडू देखील आहेत। पुढचा बॉल या वेळेला ब्लॉक होलचा बॉल खोदू मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा वाजली होती पहिली तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता फलंदाज झालाय बा दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये अजून एका विकेटचा पतन होत असताना मोठा गडी गारद झालाय राकेश यस थर्ड अंपायर रेफर केला तिसऱ्या पंचांची मागणी इथे करत असताना स्क्रीनवरती जरी पाहिलं जाईल थर्ड अंपायर रेफर केला गेलाय तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आली आहे
टाइगर्स ऑफ कोलकाता संपूर्ण संघ तुम्ही पाहताय, मोठा फॅन फॉलोअर्स आहे सर भावेश पवार यांचा. येस नक्कीच काय घडतंय, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय की डायरेक्ट हिट झाला की फलंदाज बाद आहे, नक्कीच पाहणं गरजेचं आहे. येस बॅटर ओ यू टी फलंदाज झालाय बाद. राकेश देखील आपल्या झड पावला नाही, तंबूच्या आश्रयाला परतत असताना राकेश बागचे जी डगआउट. स्टील टू टू गो, पुढचा बॉल या वेळेला पुन्हा एकदा पाहावा लागेल. डायरेक्ट हिट तर केलाय मैदानाच्या आतमध्ये, डेंजर एंडला थ्रो फेकी झाली होती पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला आणि एक चिकी सिंगल जरूर कंप्लीट होती आहे. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल 32, 32 धावा अध्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक शिल्लक घ्या, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, पहिल्या सत्रातील पूर्वार्धाचा हा शेवटचा चेंडू आहे. स्टील वन टू गो, शेवटचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, एकदा कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आहेत. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, डेंजर येणार त्रोपैकी आणि बघता बघता फलंदाज झालाय बाद. सत्र संपलं पहिलं आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम मयुरेश्वर या संघाने धावा एकवटल्या तब्बल 33 आणि 34 धाव्यांचं बल्लमोडो लक्ष उभं केलंय. 33 धावा पूर्वार्धामध्ये एकवटल्या आणि 34 धाव्यांचं उत्तरार्धामध्ये लक्ष उभं करत असताना टीम मयुरेश्वर. अगदी मयुरेश्वर आणि श्री चिंतामणी या दोन टीममध्ये ही मॅच आपण पाहताय, नीट नेटका आणि प्रामाणिक आयोजन स्पर्धा, दमदाऱ्या स्पर्धा, दर्जेदार आहे आणि त्या दर्जेदार स्पर्धेमध्ये मान्यवर देखील दर्जेदार आहेत. सर भावेश पवारला आपण पाहताय, त्यानंतर ब्लॅक वाली उत्तम उत्तम स्पोर्ट्स, उत्तम स्पोर्ट्स ना.
तर चला नेक्स्ट मॅच श्री महागणपती आणि या विघ्नेश्वर आशिष आणि आशिष चव्हाण आणि तेजस पोपळकर. तर चला आशिष चव्हाण आणि तेजस पोपळकर आपण कोणताही विलंब न खर्च करता कोणताही अतिरिक्त वेळ न खर्च करता लगेचच यायचंय. आणि श्री मयुरेश्वर संघ आपण देखील लगेच फिल्डिंग सजवा बकार. चला फिल्डिंग सजवायची आहे मॅचला सुरुवात करायच्या. आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे सर भावेश पवार आहेत. तदनंतर टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे कोच अर्थातच हकीमजी शाकीर साहेब. तदनंतर टीमचे मॅनेजर अर्थातच उमेशजी कुळे साहेब. तदनंतर त्यांचे सहकारी अर्थातच संतोषजी मालाम साहेब. तदनंतर त्यांचे मित्र सहकारी अर्थातच किरणजी ठाकरे सर. हे पाचही मान्यवर आपल्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपण सहर्ष मनपूर्वक आर्थिक आर्थिक आभार व्यक्त करू आणि मॅचच्या दिशेने पुनश्च एकदा जाऊयात. लेट्स प्ले गेम ऑन. तुम्ही सांगा विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फास्ट बॉल पहिला बॉल आणि इथे पहिला बॉल आला अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त उसळी करणारा बॉल. यस व्हाईट प्लस वन या धावा मिळतील दोन. दोन धावा आपण पाहत आहे या बॉल वरती. पहिला बॉल मोहितच्या विरोधात. मोहितच्या विरोधात पहिला बॉल. हा फटका विषय मध्ये खेळायचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये जरूर जाईल आणि दोन धावा मिळतील. दोन धावा आपण पाहत आहे. तर आशिष चव्हाण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर चला आपण कोणताही विलंब न खर्च करता लगेच द्या. आशिष चव्हाण टॉस आपण करणार आहोत. नाणेबिकीचा कौल आपण जरूर करूयात. या वेळेला देखील वाटची गळा बॉल चाललाय. पॉइंट रिझन मध्ये एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये झालाय. घोषांकित क्षेत्रामध्ये हा बॉल जाऊन विसावला एकच धाव. पण या एका धावेच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते अद्याप चार अंकावरती. या वेळेला देखील चांगला बॉल आणि निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. डॉट बॉल आलाय. दिया पहिला बॉल आला. त्यानंतर पहिल्या बॉलवरती दोन धावा आल्या. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली आणि तिसरा बॉल आला डॉट. या वेळेला देखील पंच आमच्याकडे वळते. हाताचा पिसारा फुलवत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे स्कोर कार्ड मध्ये जॉईंट होत असताना अतिरिक्त धाव आपण पाहत आहे स्कोर कार्ड वरती. अद्याप लागली गेली. पुसा बॉल. या वेळेला विषय मध्ये फटका केला. फटका चांगला आहे. फटका दर्जेदार आहे. फटका धमाकेदार आहे. पण रन्स किती मिळतील या बॉल वरती पाहणं गरजेचं असेल. आणि धावा मिळतील या बॉल वरती सहा सहा सहा. दॅट्स यूज इट हाय अँड हँडसम लॉंग वे बिग बिग माइटी षटकार. सहा धावा षटकारावर पाहत आहे. सहा धावांसाठी हा ब्रिलियंट स्ट्रोक आपला भेटीला आला. या वेळेला नक्कीच पंचांना थोडासा व्यायाम जरूर करावा लागेल. आणि या पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर. याच दरम्यान धाव मिळते एक धावा अवंतर. अवंतर धाव इथे या स्कोर कार्ड मध्ये ऍड झाली. या जॉईंट झाली या अवंतर धावीच्या साथीनं टीमची टोटल 13 अंकावरती. 13 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल स्टील वन टू गो. हा वेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन दाखवलं. व्हेरिएशन दाखवलं. फिंगर रोल गेले. बोट विखुरली गेली.
वन बाउंस का कॉल अगोदर आला होता आणि हा देखील बाउंस झाला अर्थात हा बॉल नो पंचांचा येतोय हा कॉल आणि हा बॉल येतोय नो बॉल फ्री डे बॉल पंचांचा फंका देखील फिरलाय आणि फ्रीडचा बॉल शिवटचा बॉल फ्रीडचा बॉल आपण पाहताय स्ट्रायकर बॅटर मोहित मोहित ऑन स्ट्राइक या वेळेला देखील सलक्स हा दुसरा नो बॉल पहिला षडा हाताळत असताना राकेशला आपण पाहताय आणि राकेशचा जर विचार करायला गेला तर थोडंसं महागडा षटक जरूर म्हणावं लागेल राकेशचा फ्रीड कंटिन्यू असेल टीमची टोटल 15 अंकावरती आहे 15 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागला गेला शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकातील या वेळेला युमी फ्रीडचा बॉल आहे यस विकेट ग्राह्य धरली जाणार नाही जरा स्वैर चेंडू असता तर नक्कीच मोहितला तंबूच्या आश्रयाला परतावा लागला असता पण फ्रीडचा बॉल होता मोठी संधी होती त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आणि हा डॉट येईल षटक क्रमांक संपला पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 15 अंकावरती 15 धावा आपण पाहताय स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्या जोडल्या गेल्यात या 34 लक्ष 34 पाटला करत असताना 15 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आता 19 अजूनही गरज आहे 15 बॉल मध्ये 15 बॉल 19 ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी टीम बॅटिंग करत असताना पहिला बॉल वखार निघालाय फलंदाज हरच्या विरोधात पहिला बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल आपण पाहत आहे पहिला बॉल आला याच दरम्यान डॉट पहिला बॉल डॉट आलाय दी आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं फलंदाज हर्षने पंचांगड्या पण डॉट येतोय वकार दुसरा बॉल लो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा उडवलाय बघता बघता या देखील बॉल वरती धावा मिळतील त्या तब्बल 2 दोन धावा आपण पाहत आहे आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे बाची हिनरेच वन मो विकेट डाउन धक्का लागणारा तब्बल हा पहिला टीम या संघाला हरच्या स्वरूपात अजून एक मोठा फलंदाज झालाय बाद मोठा धक्का लागत असताना हरच्या स्वरूपात हर्ष देखील तंबूच्या आश्रयाला परतत असताना या वेळेला सलक्स सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅकचा दुसरा धक्का ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले फलंदाज त्याच पावली मैदानाच्या बाहेर होत असताना टीम चिंतामणी संघाला अजून एक लागणारा तब्बल धक्का नंबर 2 फलंदाज झालाय बात वकारचं करावं तितकं कौतुक कमीच कारण की पहिला बॉल आला डॉट तदनंतर दुसऱ्या बॉलवरती धावा आल्या 2 आणि सलक्सच्या या 2 बॉलवरती 2 विकेट कार्य करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील हॅट्रिकच्या उंबरड्यावरती ऑन हॅट्रिक गोलंदाज वकारला आपण पाहत आहे वकार हॅट्रिकच्या उंबरड्यावरती शेवटचा बॉल आणि याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा वाजली होती पण फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ झोनमध्ये जाऊन पोहोचलाय आणि डॉट बॉल आलाय कौतुक करावं तितका कमीच आहे कारण की त्यानं षटक हाताळलं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या 2 विकेट त्यानं कॅरी केला फुलातून षटक त्याच्या नावावरती राहिला 15 19 करायच्या होत्या आता 10 17 अजूनही आवश्यकता
तर सर्व टीमचे टीम ओनर्स संघ मालक आपण देखील मॅच संपल्यानंतर लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर यायचा. हा मान्यवरांचा शुभ सन्मान शुभ सत्कार शाही सत्कार आपण जरूर करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं सर भावेश पवार संपूर्ण तब्बल भिवंडी नगरीमधून आज या खेतवाडी नगरीमध्ये या स्पर्धेला खास भेट देण्यासाठी इथपर्यंत दाखल झालेत. आपला बहुमूल्य वेळात वेळ काढलाय. शाही सत्कार आपण जरूर करणार आहोत. ह्या वेळेला मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी तर होणारच आणि इथे मागच्या दरवाजातून चोरी झाली आहे विकेटची. अजून एक फलंदाज आलाय बाद. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता शफल झाले मोठा प्रहार खेळायच्या प्रयत्नामध्ये. बॉल सरळ जाऊन एस्टॅनवरती आदळला आणि या क्लीन बोलच्या स्वरूपात मोहित नावाचा वादळ घोंगावत होता मैदानाच्या आतमध्ये. त्या वादळाला शांत करण्याचं काम केलंय ते गोलंदाज सागरने. 10 मध्ये 17 बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि आता गरज येणारे बॉल शिल्लक 9 आणि धावा करायच्या आत. त्या तब्बल 9 बॉल 17 गरज. या वेळेला पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एकच जावेत या आठ बॉल 16 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 34 लक्ष 18 बनला, 16 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये विजयासाठी टीम चिंतामणी या संघाला. आठ 16 असं समीकरण. यावेळे पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एकदा कंप्लीट होईल, दुसरा धावायचा प्रयत्न होईल का, करताय काय? चलिया भाई चलिया, हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दम था. अरे हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दम था. एक बैट्समैन ने तो क्रीज छोड़ी लेकिन दूसरे बैट्समैन को उस पर भरोसा कम था. आणि या धावबाजच्या स्वरूपात फलंदाज पुनश्च एकदा तंबूच्या आश्रयाला परतत असताना तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीम चिंतामणी या संघाची फलंदाज झालाय बाद. सात बॉल आणि धावा करायच्या आत. त्या तब्बल 16 सात बॉल 16 ची गरज. सहा बॉल 16 अशी मॅच. 6 बॉल 16 मॅच आता खऱ्या अर्थानं येऊन पोचल्या. शेवटचा बॉल स्टील 1 to go लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 6 बॉल 16 या वेळेला अंडर बॉक्स मध्ये फटकाला टॅप करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदीच संधी निर्माण जरूर झाली होती. एका षटकामध्ये 15 ची अजूनही आवश्यकता. अगदी ज्या ज्या क्षणावरती आमच्या भिवंडी नगरीतील गोरसाई संघ असा अडचणीत असतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं ड्रॉपसिनचा हिरो अर्थातच सर भावेश पवार यांची एंट्री होती. आणि 6 बॉल 15 ची आवश्यकता असताना देखील ते चेस करतात. असंच काहीतरी चित्र मला वाटतं मयूर ग्रुप बदलापूर चषकाला झालं होतं. वडवली वर्सेस गोरसाई मॅच लागली होती. 6 बॉलमध्ये 14 ची आवश्यकता होती. त्यानंतर भावेश सरांनी षटकार टोकून बाद झाले होते. त्यानंतर किशोर मुकादम आले होते. 1 बॉल 1 ची आवश्यकता असताना गोरसाई संघ जिंकला होता वडवलीच्या विरोधात. कित्येकशा मॅचेस आपण पाहिलं. त्यानंतर ISPL मध्ये देखील आपण अशी मॅच पाहिली. 12 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता असताना फरदीन काझी आणि सर भावेश पवार याने त्या धावा चेस केल्या होत्या.
किसी बोले या वेळेला एका षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता असताना या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. चार बॉल 13 अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. किती 22 झाला? 22 झाला. एक घेतला ना. नो वे. या वेळेला पुनरशे एकदा नो प्लस वन अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. यस 2 धावा असतील. नो प्लस वन 2 धावा येतील आणि 23-23 धावा अद्याप स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 23 धावा आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती अद्याप जोडल्या गेल्यात. चार बॉल 11 गरज या मॅच मध्ये. स्ट्राइक इन ला आपण पाहत आहे. सुमित ला आपण पाहत आहे ऑन स्ट्राइक. चार बॉल 11 या वेळेला. चार बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना फलंदाज झालाय बाद. अजून एका विकेटचा पतन होतलाय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चार बॉल 11 बनवायच्या होत्या त्यानंतर विकेटचा पतन आला. 3 बॉल 11 गरज असताना हा बॉल आला वाईड. आता मॅच येऊन पोहोचले. येणारे बॉल शिल्लक आहे शेवटचे 3 आणि धावा करायच्या आहेत 10. या वेळेला पुन्हा एकदा 3 बॉलमध्ये 10 आवश्यकता असताना ऐन मुकेच्या निर्णायक क्षणावरती हा निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. 2 बॉल 2 मोठे प्रहार कंपल्सरी करावेच लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर टीम चिंतामणी या संघाला. 2 बॉल 10 गरज. सुमित ऑन स्ट्राइक. या वेळेला ऐन मुकेच्या क्षणावरती निर्णायक क्षणावरती संघर्षाचा शृंगणात करणारा हा संघर्षमय षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. डीजे ऐन मोक्याच्या क्षणावरती हा षटकार आपण पाहत आहे. संघर्षमय षटकार तुम्ही पाहिला. 6 धावेसाठी हा ब्रिलियंट स्ट्रोक आपण पाहिला. 1 बॉल 4 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ऑफ ट्रॅकर बॉल होता त्याला फेकून दिला सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावेसाठी एक बॉल 4 गरज मैदानाच्या आतमध्ये. सुमित की गोलंदाज अमित. सुमित की अमित. अमित की सुमित असं बाटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 1 बॉल 4 1 बॉल 4 गरज असताना फटका उडवलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसरा धावेचा प्रयत्न होईल इथे. तिसरी देखील धाव कंप्लीट आणि मॅच काय झाली. क्या बात आहे क्या बात आहे. लाजवाब अफलातून फंटॅस्टिक. व्हॉट अ ब्रिलियंट अँड फंटॅस्टिक मॅच. काय सामना रंगलाय. अगदी या मान्यवरांना आवडेल अशी मॅच तुम्ही पाहिली. आणि तदनंतर फार चांगली मॅच. काय सामना रंगला होता. व्हॉट अ डिफिकल्ट मॅच. मॅचची हवा काढणारा तो षटकार होता. त्यानंतर 4 धावा इथे मात्र डावून काढल्या.
एक बॉल मध्ये चार धावांची आवश्यकता असताना प्रेक्षकांना आवडेल, मान्यवरांना आवडेल, क्रीडा रसिकांना आवडेल, खेळाडूंना आवडेल अशी मॅच आपण पाहिली. एक बॉल चार इथे धावून काढल्यात. तर नक्कीच त्या 10 धावा डिफे चेस केल्या सुमितने, त्या मोरिया स्पोर्ट्स यांच्या